नमस्ते मित्रांनो, मी आकाश कदम आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण टायटन या स्टॉकचं डेली तसेच विकली अनालिसिस करणार आहोत की सध्या टायटनमध्ये आपण बाईंग अपॉर्च्युनिटी फाइंड करू शकतो का सेलिंग अपॉर्च्युनिटी फाइंड करू शकतो. ओके, शॉर्ट टर्म तसेच पोझिशनल बेसिसवर स्टॉकचं अनालिसिस करणार आहे. सध्या टायटनचा समोर तुमच्या वन डे चार्ट आहे. वन डे चार्टला टायटन आपल्याला दिसतो अपसाईडला 2687 आसपासचा एक रेजिस्टन्स आहे आणि डाऊन साईडला 2260 रुपयाच्या आसपासचा एक सपोर्ट दिसतो वन डे टायटनमध्ये. बरोबर, स्टॉक एक रेंजमध्ये ट्रॅव्हल करत आहे. मल्टिपल टाइम्स सपोर्ट घेतलेला आहे 2260 रुपयाच्या आसपास. हा ब्रेकआउट मिळाला प्राईजने, एक हाय मार्क केला, हाय मार्क केल्यानंतर परत लो टेस्ट झाला, परत टेस्ट झाला, प्राईस खाली सस्टेन झाली नाही, परत वरती गेला, हाय टेस्ट केला, परत एक लो, तीच लेवलवर परत रिटेस्ट आणि परत एकदा पुन्हा कन्सॉलिडेशन आली. ओके, क्लिअर. म्हणजे वन डे टाइम फ्रेममध्ये आपल्याला सहज सरळ दिसतं की टायटन हा एक कन्सॉलिडेशन फेजमध्ये आहे. विकलीमध्ये बघाल तर विकली कंटिन्युअसली बुलिश आहे. स्टॉक 200 EMA पासून खूप लांब ट्रॅव्हल करले. लक्ष दे, 200 EMA विकली बेसिसवर 1431 रुपयाच्या आसपास आहे आणि डे अनालिसिस डे चार्टला जर बघितला तर 200 EMA साधारण 2100 रुपयाच्या आसपास आहे. क्लिअर, वन डे टाइम फ्रेम क्लिअर. जोपर्यंत अपसाईड जर मला सेफेस्ट प्ले करायचं असेल तर जोपर्यंत अपसाईड 2687 ब्रेक होत नाही आणि डाऊन साईड 2260 ब्रेक होत नाही तोपर्यंत मी डिसिजन लेवल घेऊ शकत नाही. बरोबर, शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी तुम्ही लेवल करू शकता. या दोन्ही ज्या लेवल्स आहेत टोटल 400 पॉईंटची रेंज आहे स्टॉकमध्ये. बरोबर, या 400 पॉईंटच्या रेंजमध्ये आपल्याला प्ले करता येईल. क्लिअर. आता आपण जो हावरली चार्टला जेणेकरून इंट्राडे किंवा शॉर्ट टर्म आपल्याला काय करता येईल. क्लिअर, जर मी फिबोनाची घेतलो, फिबोनाची रिट्रेसमेंट नियर टर्म स्विंग हाय, नियर टर्म स्विंग हाय टू लो मार्क केलं. फिबोनाची रिट्रेसमेंट नियर टर्म स्विंग हाय टू लो, हा तर 61.8% रिट्रेसमेंट आहे. 2524 रुपयाची प्राईज आहे आणि 50% रिट्रेसमेंट आहे. 2473 रुपयाची प्राईज आहे. लक्ष देते च्या आसपासची. बरोबर, आणि स्टॉक दिसतो आपल्याला की 61.8% रिट्रेसमेंटला रिजेक्शन करून सेलिंग प्रेशर. फर्स्ट रिजेक्ट, परत टेस्ट रिजेक्ट, परत टेस्ट रिजेक्ट, परत टेस्ट रिजेक्ट. बरोबर आहे का? एक लेवल स्टॉक किती वेळा रिजेक्ट करू शकतो? मॅक्झिमम 3 ते 4 वेळा रिजेक्शन केल्यानंतर एक अपसाईड ब्रेकआउट मिळू शकतो का? तर प्रोबॅबिलिटी आहे. बरोबर आहे का? जर टायटनची प्राईज, टायटन स्टॉकची प्राईज 2500 वर सस्टेन झाली तर आपण प्ले करू शकतो. 2466 रुपयाच्या खाली स्टॉप लॉस लावून आपण 2687 किंवा सगळ्यात पहिलं आपण टार्गेट पकडू शकतो 2610, त्याच्यानंतर मग 2684 आसपासचा आपण टार्गेट, हा जो हाय नियर टर्म स्टॉकनं हिट केलेला तो परत एकदा टेस्ट होण्याच्या मार्गावर आहे. लक्षात येते? क्लिअर. शॉर्ट टर्म तसेच पोझिशनल बेसिसवर स्टॉकमध्ये आपल्याला काय करायला, जर पोझिशनल बेसिसवर मी थिंकिंग करत असेल तर स्टॉक मला कसा यायला पाहिजे. स्टॉक नियर टर्म जर मी डे टाइम फ्रेममध्ये गेलो तर एकतर स्टॉक मला 2260 रुपयाच्या आसपास मिळाला पाहिजे, कारण की आता सध्या जर मी स्टॉकमध्ये एंट्री करायचा प्रयत्न केला तर स्टॉप लॉस माझा इतका मोठा येणार आहे पोझिशनल बेसिसला. येते का लक्षात? म्हणजे आता स्टॉक बरोबर मिडियम मिड टर्म मध्येच ट्रेड करत आहे. लक्षात येते? मग एकतर स्टॉक ही जी ट्रेडलाईन आहे त्या ट्रेडलाईनच्या आसपास येणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे जवळपास जो इथं इन्व्हर्टेड हॅमर ड्रॉ केला आहे त्याच्या आसपास, म्हणजे 2300 आसपास. बरोबर, किंवा कन्सिडर करू 2260 रुपयाची जी लेवल आहे. लक्षात येते का? 2260 ची जी एक
लेवल आहे, लेवल रिटेस्ट करून स्टॉक परत एकदा अपसाईड रॅली करायला सुरुवात करेल. मग इतकं छोटासा स्टॉप लॉस घेऊन आपल्याला टार्गेट प्ले करता येईल. लक्ष देते का, स्टॉक सिलेक्शन करत असताना मी एंट्री अशा पॉइंटला करायला हवी की ज्या ठिकाणी माझा स्टॉप लॉस लहान राहील, लक्ष देते का, आणि माझं टार्गेट मोठं येईल. लक्ष देते, टायटन क्लिअर? तर व्हिडिओ चांगला वाटला तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.